एफआरपी प्रमाणे तुटलेल्या ऊसाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर त्वरित जमा करा अशी मागणी शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पन्हाळा तालुक्यातल्या वारणानगर इथल्या तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याला निवेदनाद्वारे केली. साखर कारखाने चालू होऊन 45 दिवसांचा कालावधी होत आलाय. शुगर केन ऍक्ट 1966 नुसार ऊस तुटल्यापासून 14 दिवसांच्या आत पूर्ण एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करणं बंधनकारक आहे. आपल्या साखर कारखान्यानं अद्याप तुटलेल्या ऊसाची रक्कम भरलेली नाही, ती विना कपात आपण भरावी. तसंच 2017-18 मधील गळीत हंगामातली थकीत रक्कम अद्याप बाकी आहे, सर्व रक्कम भरा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे कारखाना प्रशासनाला दिलाय. स्वाभिमानीचे संघटक वैभव कांबळे, विलासराव पाटील, पन्हाळा तालुका अध्यक्ष किरण पाटील, सुधीर मगदुम, कृष्णात मोहिते, संपतराव पवार, सदाशिव पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी हे निवेदन वारणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, प्रशासकीय अधिकारी दादासाहेब जाधव यांना दिलं.